पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जलपर्णी काढली नसल्यामुळे ती वाहून थेट आळंदीमध्ये आली आहे. त्यामुळे आळंदीमधील पुलावरती बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकलेली आहे. सध्या नगर परिषदेकडून जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे, मात्र अपुऱ्या यंत्रणेमुळे ते शक्य होत नाहीये. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेनं मदत करावी अशी मागणी जोर धरतीये. पिंपरी चिंचवड शहरामध्ये साथीच्या रोगाने डोकं वर काढले. गेले 10 दिवस सतत पाऊस पडतोय आणि त्यामुळे शहरामध्ये साथीच्या रोगांचं प्रमाण वाढलंय. सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढतीय. त्यामुळे महापालिकेनं औषध फवारणी करून आरोग्य संबंधी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करतायत. पुण्याच्या भोर तालुक्यातील हरिश्चंद्री गावामध्ये भात शेतामध्ये लावणी करताना विजेचा शॉक लागून दोन बैलांचा मृत्यू झालाय. सुदैवानं बैलांच्या मागे असलेले दोन शेतकरी थोडक्यात बचावलेत. विजेच्या खांबातून वीज प्रवाह शेतातल्या पाण्यामध्ये उतरला आणि म्हणून ही घटना घडली. भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यामध्ये पवनारा या गावामध्ये नागाची 11 पिल्ल आणि एक मादी साप आढळून आलेत. रामेश्वर कावळे यांच्या राहत्या घरात सर्पमित्रांना मोठ्या शिताफीनं या सापांना पकडलंय. सापाची ही पिल्ल 1.5 फूट लांब आहेत आणि 3 दिवसांची आहेत. या सगळ्या सापांना वनविभागानं निसर्गाच्या सानिध्यात सोडलंय. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत इथं प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन कक्षाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून संबंधित विभाग कक्षाकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कक्षाची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरतीये. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यामध्ये दानापूर इथं लाईट यात्रा महोत्सव पार पडला. कोरोनाचे सर्व नियम शिथिल झाल्यानंतर पुन्हा एकदा लाईट यात्रा महोत्सव पार पडला. यात्रेमध्ये हरिनामाचा गजर केला गेला. राधाकृष्णाचा जय जयकार करत वाण नदी तीरावर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील कालेगावामध्ये नंदी देवाची यात्रा मोठ्या उत्साहानं पार पडली. यावेळी 5 फुटी मातीची भव्य अशी नंदीची मूर्ती बनवून तिचं विधिवत पूजन केलं गेलं. यात्रेमध्ये मुलांनी मातीचे बैल तयार केले, तसंच सर्व भाविकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढली गेली. चंद्रपूरमध्ये स्नेहांकित सांस्कृतिक संस्थेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बासरी वादक अमर ओख यांनी चंद्रपूरकरांना बासरीच्या सुरांना मंत्रमुग्ध केलं. ढोलकी वादक निलेश परब, विक्रम भट, सत्यजित प्रभू, रोहन वनगे यांच्या साथीनं 3 तास बासरी वादनाची मैफल रंगली. माधवीताई भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं पॅरिसिन ओपन बुद्धिबळ स्पर्धेच्या गट अ मध्ये विजय मिळवलाय. त्यानं अलेक्झांडर प्रेडके याला मागे टाकलंय. प्रेडके हा 7.5 अंकांनी दुसऱ्या स्थानावर राहिलाय. 16 वर्षीय प्रज्ञानंदनं या स्पर्धेमध्ये 8 गुण मिळवत जेतेपद पटकावलंय. संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याला कुणीही मात देऊ शकलं नाही. सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आज 3रा मानांकित सिंधूचा चीनच्या वांग झी यी हिच्याशी सामना होणार आहे. सिंधूचा वांगशी आतापर्यंत एकदाच सामना झाला होता. ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेतील त्या सामन्यामध्ये सिंधूनं जागतिक क्रमवारीमध्ये 11व्या क्रमांकावरच्या वांगला नमवलेलं होतं. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील 3रा आणि निर्णायक सामना आज खेळवला जाणार आहे. या मालिकेतील 1ला सामना भारतानं तर 2रा सामना इंग्लंडनं जिंकलाय. 3र्या एकदिवसीय सामन्यामध्ये विजय मिळवून दोन्ही संघांचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल. हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे.
भारतीय फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने कर्णधार रोहितवर असणार आहे. एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये त्याने अर्धशतक साकारलं होतं. मात्र भारताला विराट कोहलीची चिंता आहे. दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात मुकलेल्या कोहलीला दुसऱ्या सामन्यात केवळ 16 धावा करता आल्या. मधल्या फळीमध्ये ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या कामगिरीमध्ये सातत्य गरजेचं आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाला गोलंदाजीमध्ये छाप पाडता आलेली नाही, त्यामुळे लेग स्पिनर यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर गोलंदाजीची भिस्त असेल. छत्रपतींचा विचार म्हणजे